हाय फ्रेंड्स, मी अंजली गावडे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते। कसे आहात तुम्ही? सर्व ठीक ना? मजेत ना? आज आपल्याला बनवायची आहे शेंगा बटाट्याची सुखी भाजी। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू। शेंगा मी ह्या तीन शेंगा कापून घेतलेल्या आहे आणि त्याची वरची साल मी काढून घेतलेली आहे। बटाट्याची साल पण मी काढून घेऊन बटाट्याच्या फोडी केलेल्या आहेत। टोमॅटो दोन घेतलेले आहेत। फोडणीसाठी मी घेतलेले आहे राई, जिरं अर्धा अर्धा चमचा, लसूण घेतल्या पाच पाकळ्या ठेचून आणि हा कढीपत्ता घेतलेला आहे। आता मी ह्या पॅनमध्ये तेल टाकते फोडणीसाठी। तेल तापलंय, आता मी हे सगळं फोडणीसाठी घालून देते। त्यानंतर मी हे दोन चमचे मालवणी मसाला घेतलेला आहे स्पेशल। हे लाल तिखट घेतलेलं आहे काश्मीरी मिरची पावडर कलर साठी आणि एक चमचा मी हळद घेतलेली आहे। ते मी त्या हे लाल झालेली आहे फोडणी, लसूण। आता मी हे मसाले थोडे घालून घेते। त्यानंतर मी हे सगळे भाज्या कापून घेते, बटाटा, शेंग आणि टोमॅटो, आणि मसाल्यामध्ये मी चांगले परतून घेते। भाज्या तेलावर परतलेली आहे मी मसाल्यावर। आता मी चवीनुसार मीठ आणि थोडी अर्धा चमचा साखर टाकून घेते त्यात। मी आता त्यामध्ये पाणी टाकून घेते। मी एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता मी हे झाकण ठेवून चांगलं शिजून घेणार आहे बटाटा, शेंगा आणि टोमॅटो। हे चांगलं शिजत आहे, पाहू शकता तुम्ही। टोमॅटो, बटाटा आणि शेंगा मी आता ह्या दुसऱ्या गॅसवर ट्रान्सफर करते आणि त्याच्यासाठी लागणार जे खोबऱ्याचं वाटण ते मी तुम्हाला दाखवते। हे हा मी मोठा एक कांदा घेतलेला आहे कापून। हे थोडं सुखं खोबरं घेतलेलं आहे, एवढं तुमच्या आवडीनुसार घ्यायचं। नाहीतर तुम्ही कांदा आणि टोमॅटो यांची चांगली भाजून पेस्ट बनवली तरी चालेल, खोबरं आवडत नसेल तर। आणि आलं लसूण, कढीपत्ता, मिरची याची ही चटणी आहे, ती पण मी थोडी भाजून घेणार आहे। आता मी हे भाजण्यासाठी थोडस तेल टाकून घेतलं। लालसर होईपर्यंत मी भाजून घेणार कांदा। कांदा लालसर झालेला आहे। आता मी हे सुखं खोबरं थोडस मी भाजून घेणार आहे आणि हे पण मी पेस्ट आला लसूण ते टाकून भाजून घेणार आहे।
आता मी हे लालसर सगळं भाजून घेतलेलं आहे खोबरं कांदा। मी आता हे थंड झाल्यावर मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहे। अगदी बारीक नाही वाटायचं, जाडसर वाटून घ्यायचं। हे शिजलेले आहे टोमॅटो बटाटा आणि शेंगा चांगल्या शिजलेल्या आहे। आता मी हे खोबरं आणि कांद्याचं वाटण मी वाटून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। मी आता हे चांगलं मिक्स करून घेते। हे बघा मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। मी आणखी 5 मिनिटं झाकण मारून मी शिजत ठेवणार आहे। 5 मिनिटांनी आपली भाजी तयार होईल। आपली शेंगा बटाट्याची भाजी रेडी आहे। चला तर आपण डिश मध्ये काढून घेऊ। शेंगा बटाट्याची गरम गरम भाजी रेडी आहे, पाहू शकता तुम्ही। आणि त्याबरोबर ज्वारीची भाकरी, कांदा, लिंबू या जेवायला सर्व। थँक्यू। माझी शेंगा बटाट्याची सुखी भाजी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा। थँक्यू।